राजा, तुम्हा सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. हॅपी न्यू इयर. नमस्कार मंडळी, मी प्रेरणा, तुम्ही बघताय लेट्स अप मराठी आणि आपण नव्या मालिकेच्या सेटवर आलेलो आहोत. नवीन वर्ष आणि नवी मालिका, अर्थात हास्यचित्रची जी टीम आहे ही या नव्या मालिकेत दिसणारे, अर्थात काही क्वचित भागांची ही मालिका आहे. पण आपण सगळ्या कलाकारांना भेटतो या सेटवर आलो आहोत आणि सेटवर 90s फील आहे. वाव, खूप खूप अभिनंदन तुमचं खरं तर. आणि प्रोमोज आले, त्यांना अप्रतिम रिस्पॉन्स मिळालेला आहे. सगळ्यात आधी तुम्हाला हॅपी न्यू इयर. तुम्हालाही नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. कसं होतं 2022 हे वर्ष, जर मी सुरुवातीलाच विचारलं तुम्हाला? खूप छान होतं खरं तर. 2018 पासूनच आमची सगळी वर्ष छान होत गेली आहेत, कारण आम्ही हास्य जत्रेमध्ये काम करतो आहे आणि सगळेजण आमच्यावर इतकं प्रेम करतात. सो सगळीच वर्ष खूप छान जात आहेत आणि 2022ही खूप छान गेलं, कारण नवीन नवीन भूमिका करायला मिळाल्या, नवीन ॲड होत गेल्या. आधी जे करत होतो त्याच्यात नवीन काही सिरीज ॲड होत गेल्या. सो हे वर्ष खूप छान गेलं मला तरी. मलाही खूप छान गेलं, मजा आली. हास्य जत्रा सुरूच आहे आणि आम्ही एन्जॉय करतोय, मजा करतोय, वेगवेगळे कॅरेक्टर्स करतायत सगळे, धमाल येते, मजा येते. पोस्ट ऑफिस उघडं आहे ही नवी मालिका तुम्ही घेऊन आलात आणि मला वाटतं 30-30 सगळी टीम आहे पुन्हा एकदा. पण अर्थात याच्यात एक विशिष्ट प्रत्येकाला कॅरेक्टर देण्यात आलेला आहे आणि त्या मंचावर तुम्ही विविध पात्र साकारत असतात. पण यात काय कॅरेक्टर, काय इंटरेस्टिंग गोष्टी बघायला मिळणार आहे, काय काय धमाल असेल? बऱ्याच इंटरेस्टिंग गोष्टी बघायला मिळणार आहे, कारण एक 90s काळ, तू म्हणालीस की अख्खा एक 90s काळ उभा केला आहे आम्ही आणि प्रेक्षकांना तेच बघायला मिळणार आहे. कारण ही मालिका टिपिकल फॅमिली ड्रामा नाही आहे, काहीतरी वेगळं आहे. पोस्टाची गोष्ट आहे, हसायचं तर आहे पण त्याच्यासोबत एक इमोशनल बॉन्डसुद्धा आम्ही घेऊन येणार आहोत. आणि मला असं वाटतं की काही म्हणजे सगळेच प्रेक्षक खूप रिलेट करतील, कारण पत्राचा व्यवहार आता थोडा मिस झाला आहे, कारण मोबाईलने सगळं सोपं करून ठेवलं आहे आणि मोबाईलमध्ये भावना व्यक्त होता येत व्यक्त करता येत नाही, त्या कळत नाहीत समोरच्याला. ज्या पत्राद्वारे तो फील मिस झालाय तर ते सगळं तुम्हाला अनुभवायला मिळणार आहे. पण जर मी तुम्हा दोघांना विचारलं की तुमचे हास्य जत्र असेल किंवा या नव्या मालिकेतील कलाकार असेल, त्यापैकी कोणत्या व्यक्तीला तुम्हाला पत्र लिहावं असं वाटेल, ती व्यक्ती कोण असेल? बरेच जण आहेत, म्हणजे हा सेम प्रश्न मगाशी मला विचारला होता तेव्हा मी तेच म्हणाले होते की मला मोठे सरांना आणि गोस्वामी सरांना हे पत्र लिहायला आवडेल, कारण आम्ही 24 तास त्यांच्यासोबत असतो पण कधी असं व्यक्त होता नाही आलं. तर मला त्यांना सांगायला आवडेल की थँक्यू सो मच की तुम्ही आम्हाला इतकी मोठी संधी दिलीत आणि आमच्यावर विश्वास दाखवला, आम्हाला इतकं ग्रो केलं, स्वतःच्या मुलांसारखं ते आम्हाला वाढवतात आणि आम्हाला प्रत्येक वेळी बोटाला धरून दाखवतात की बाई इथे असं करायचं, तिथे तसं करायचं. सो इतका विश्वास दाखवला, इतकं डेव्हलप करत गेलेत आम्हाला, कारण आम्ही आधीची स्किट बघतो आणि आत्ताची त्याच्यात इतका फरक जाणवतो आम्हाला. सो थँक्यू सो मच सर, तुम नाही होते तर हमारा क्या होता. मी तर माझ्या आयुष्यात जे सगळी लोक आले त्या सगळ्यांना मी पत्र लिहिन, कारण की मला इथपर्यंत येण्यासाठी माझ्या आधीपासूनच्या सगळ्याच काळात इथपर्यंत येण्यासाठी खूप लोकांचा सपोर्ट आहे. इव्हन वनिता त्यात आली, आपले सगळे आर्टिस्ट आले, सर आले, माझी फॅमिली आली, माझे काही मित्रमंडळी, ते असे सगळे आले, त्याच्यात मला इथपर्यंत पोहोचण्यासाठी सगळ्यांची मदत झाली, त्यामुळे मी त्या सगळ्यांना धन्यवाद म्हणेन. मी सोनी मराठीला सुद्धा लिहिन हे पत्र, कारण काय आमचा चॅनल आहे वगैरे किंवा आता थोडंसं बोला त्याच्याबद्दल असं अजिबात नाही. सोनी मराठीबद्दल मला असं वाटतं की त्यांनी आम्ही कोणीच वेल नोन नव्हतो खरं तर, आम्हाला एक ओळख दिली आणि त्यांनी आमच्यावर इतका विश्वास दाखवला, वेळोवेळी ते आमच्यावर इतका विश्वास दाखवतात, आमचे इतके लाड करतात, आमच्यावर प्रेमही तेवढं करतात. सो खूप प्रेमाने वागवतात ते आम्हाला. सो मी त्यांनाही सांगेन की थँक्यू सो मच की तुम्ही नवनवीन मुलांना, आमच्यासारख्या अनेक मुलांना संधी देता, त्याबद्दल थँक्यू सो मच. बरं, या मालिकेत काय कॅरेक्टर्स आहेत त्याबद्दल सांगा आता आम्हाला. मी राधा मावशीचं कॅरेक्टर प्ले करते आणि पोस्ट ऑफिस समोर तिची चहाची टपरी आहे. हां, तर आणि हा माझा मुलगा आहे, त्याला मी लहानपणापासून वाढवलं आहे आणि शिक्षण दिलं आहे आणि मला असं वाटतं की आत्ता त्याने मोठं होऊन चांगलं शिकून त्या पोस्ट ऑफिसमध्ये कामाला लागावं आणि थोडं साहेबासारखं वागावं. तो माझ्यासोबत टपरीवरती मला मदत करत असतो चहाच्या. मी सगळ्यांसोबत छान आणि छान स्वच्छंदी कॅरेक्टर तिचं, असं छान हसून बागडून राहणारी जशी मी आहे. पण पोस्ट ऑफिसल्या माणसांसोबत जरा ती जास्त चांगली वागते, कारण त्याला तिथं कामाला लावायचं आहे ना माझ्या मुलाला. सो आमचा एक स्पेशल बॉन्ड आहे त्याच्यामध्ये. चहाच्या टपरीवर पण प्लीज इंटरव्ह्यू झाल्यावर आम्हाला घेऊन जा, आम्हाला बघायचं आहे. पण 2022 विषयी पुन्हा एकदा बोलूया. या 2022 वर्षातला एखादा स्पेशल खास क्षण जर मी विचारला तर तो कोणता असेल तुझ्यासाठी? स्पेशल खास क्षण खूप आहेत, असं एखादा नाही सांगता येणार.
2022 मध्ये माझ्या आयुष्यात कोणीतरी नव्याने आलं हा एक क्षण आहे. 2022 मध्ये मी अजून स्वतःला एक्सप्लोअर केलं कॅरेक्टर्सच्या बाबतीत आणि वेळोवेळी सरांची मिळणारी शाब्बासकी हे खूप स्पेशल क्षण असतात. म्हणजे प्रेक्षक आमच्यावर प्रेम करतात पण जेव्हा सर येऊन सांगतात की यार कमाल केलंस तेव्हा इतकं भारी वाटतं की यार आज हम सातवे आसमान पे चले गए. तसं ते एक स्पेशल क्षण असतात. मला ह्या वर्षी जे चाळीला नाव दिलं गेलं तो माझ्यासाठी खूप मोठं, म्हणजे 2022 म्हटलं की मला तेच आठवलं प्रत्येक वेळेला की खूप मोठी गोष्ट घडली जी आयुष्यात कोणाच्या फार घडत नाही की खूप क्वचित असं घडतं जे माझ्यासोबत घडलं आहे आणि ते माझ्यासाठी खूप आठवणीच राहील 2022. आणि बाकी ह्या बाबतीत तर अभिनयाच्या बाबतीत थोडासा प्रयत्न करतो आहे, अजून बरोबर होतं आहे, चांगलं चांगलं होतं आहे, सरही छान छान म्हणत आहेत आणि हे जास्त होऊ लागले आता, जरा छान छान टप्पे बदलायला लागले, थोडंसं ग्रोथ होत चालले, सरांकडून शाबासकी येते, या गोष्टीचं फार कौतुक आहे. त्यामुळे अशीच प्रगती पुढच्या टप्प्यातही करेन, पुढच्या सालातही करेन. आणि मला असं वाटतं तुमच्या या सगळ्या टीमचं वैशिष्ट्य म्हणजे ना तुम्ही एक छान टीम म्हणून राहता. आम्ही जेव्हा केव्हा तुमच्या सेटवर येतो, मालिकेच्या सेटवर येतो, तर त्यावेळेस ते जाणवतं की तुम्ही एक टीम म्हणून काम करता आणि त्याचं अर्थात ते चीज होतं, त्याचं फळ तुम्हाला मिळतं. पण खूप छान करताय तुम्ही सगळे. 2022 हे वर्ष जसं छान गेलं तसं 2023 या वर्षात तुमची सगळी स्वप्न पूर्ण होऊ देत आणि ही जी मालिका आहे त्याला प्रेक्षकांचं भरपूर प्रेम मिळू देत या शुभेच्छा. थँक्यू सो मच. तुम्ही हास्य जत्रेवर जसं प्रेम केलेत इतकी वर्ष करताय करत राहता, म्हणजे जेव्हा प्रेक्षक आम्हाला भेटतात तेव्हा आम्हाला सांगतात की तुम्ही आमच्या घरातले वाटतात आम्हाला. सो मला असं वाटतं की आत्ता आम्ही 6 दिवस तुमच्या घरात राहायला येणार आहोत, कारण सोमवार मंगळवार बुधवार हास्य जत्रा असणारच आहे पण गुरुवार शुक्रवार शनिवार रात्री 9 वाजता आम्ही पोस्ट ऑफिस उघडाय ही मालिका घेऊन येत आहोत. आणि जसं हास्य जत्रेवर प्रेम केलं तसं तुम्ही ह्या मालिकेवर सुद्धा प्रेम कराल मला खात्री आहे आणि तुम्ही याच्या प्रतिक्रिया आम्हाला नक्की सांगा. येस, आणि प्रेक्षकांना एकदा हॅपी न्यू इयर. तुम्हा सगळ्यांना नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. थँक्यू सो मच.